शेतकऱ्यांच्या थकित वीजबिल वसुलीसाठी महावितरणानं अन्यायकारक मोहीम आखली आहे. ऊस बिलातनं परस्पर वीजबिल वसूल केली जाते. याविरोधात शेतकऱ्यांमधनं संतापाची लाट उसळली आहे. वीज बिल वसुलीचा कोल्हापुरी पॅटर्न. ऊस बिलातून परस्पर वीज बिल वसुली. अन्यायकारक निर्णयामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी कोल्हापुरात सध्या तुघलकी धोरण राबवलं जात आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या शेतीपंपाच्या थकीत बिलांची तसंच पाटबंधाऱ्यांच्या थकीत पाणीपट्टीची वसुली सुरू करण्यात आली आहे. याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखान्याकडून सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऊस बिलातून परस्पर बिलांची रक्कम वळती केली तर शेतकऱ्यांच्या हाती येणार तरी काय असा सवाल उपस्थित होतोय. या अन्यायकारक वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हा जिझिया कर थांबवा, अन्यथा साखर कारखान्यांवर आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. अशा पद्धतीनं जर का कुठल्या कारखान्यानं शेतकऱ्याच्या संमतीशिवाय शेतकऱ्याचे पैसे परस्पर वसूल करून महावितरण कंपनीला वळते केले तर त्या कारखान्याच्या विरोधात आणि चेअरमनच्या विरोधामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणनं साखर कारखान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. मात्र यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या सक्तीच्या वसुली विरोधात राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार हे अटळ आहे. वसुलीसाठी सरकारनं सुरू केलेला हा नवा प्रताप म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असंच म्हणावं लागेल. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24.